स्वप्न असावीत नवी तुमची, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा। प्रत्येक स्वप्न पूर्ण भावे आपले, दादा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा। महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष माननीय पी आर पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छू पिंटू यशवंत वडार, माजी उपसरपंच ग्रामपंचायत कुरळप। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक, कार्यकर्त्यांनी बावची कोटकिंदी पडवळवाडी येथे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याची व हुतात्मा किसनहीर साखर कारखाना ऊस वाहतूक ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टरच्या हवा सोडण्यात आली, तर हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे गट ऑफिस ऑफिसला टाळे ठोकले। तर नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आष्टा बावची पडवळवाडी कोटकिंदी या परिसरातील 8 ट्रॅक्टरच्या टायरमधील हवा सोडल्या ठिकाणी चालू असलेल्या ऊस तोडी बंद पाडल्या। यावेळी ऊस उत्पादक शेतकरी तसेच वाहतूकदार यांच्यामध्ये बाचाबाची झाली। नंतर आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी, ऊसाला दुसरा हप्ता 400 रुपये तसेच चालू वर्षी गाळपास जाणाऱ्या ऊसाला किती तर मागायचा हेच होणाऱ्या ऊस परिषदेत ठरेल, तोपर्यंत ऊसतोड घेऊ नये। यावेळी वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव म्हणाले, यावर्षी साखरेचा सरासरी भाव 3,850 रुपये पर्यंत राष्ट्रीय बाजारपेठेमध्ये झाला असून यावर्षी ऊस कमी आहे, तरी शेतकऱ्यांनी थोडा दिवस ऊसतोड बंद ठेवाव्यात, त्यामुळे ऊसाची कांडी सोन्याची कांडी असून तिला भंगारच्या भावामध्ये विकू नका। बाजारपेठेतील भावाचा साखरेचा फायदा तसेच उपपदार्थाचा फायदा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, त्यासाठी हे आंदोलन चालू असून शेतकऱ्यांनी थोडा धीर धरला तर निश्चितच 4,500 ते 5,000 ऊसाला भाव मिळू शकतो। यावेळी भागवत जाधव, संदीप राजोबा, युवा आघाडीचे संजय बेले, बाबासाहेब सांद्रे, जगन्नाथ भोसले, प्रताप पाटील, प्रभाकर पाटील, प्रकाश माळी, शीतल सांद्रे, नितीन पंडित, विलास यादव, शामराव जाधव, प्रवीण कोल्हे, गिरीश पाटील, भरत साजने, दीपक मगदूम, सागर वळवडे, मनोज सरडे, रोहित साळुंके, प्रवीण पाटील, सुनील कुदळे व मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते।